नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भंडारा जिल्ह्यात काँग्रेस आक्रमक। देशामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात 3 काळे कायदे तयार केले आहेत, ते रद्द करावे या मागणीसाठी गेले 11 महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी आंदोलन करीत आहेत, पण केंद्रातील जळभद्र सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही। त्यामुळे देशातील 40 पेक्षा अधिक शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले, त्याला समर्थन करण्याकरता भंडारा जिल्ह्यातील सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने कडकडीत बंद ठेवण्यात आले। देशातील जनतेला भरमसाठ खोटे आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकुमशाही राजवटीने आणलेल्या शेतकरी विरोधी 3 काळ्या कायद्यामुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे। ते कायदे मागे घ्यावेत म्हणून जगाचा पोशिंदा गेल्या 11 महिन्यापासून दिल्ली ठाण म्हणून बसलेला आहे, तरी या जुलमी सरकारला त्याची कीव येत नाही। उलट त्याच्या क्रूर पद्धतीने छळ केला जात आहे। तसेच केंद्रातील मोदीच्या कपी सरकारने या देशातील सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन देश बर्बादीचा घाट घातला आहे। त्याचप्रमाणे दिवसेंदिवस कृत्रिम महागाई निर्माण करून अदानी अंबानी यासारख्या उद्योगपत्यांचे खिस्से भरण्याची खेळी मोदी सरकारकडून सुरू आहे। या महागाईच्या झळीत सर्वसामान्य जनता होरपुढून निघाली आहे। एकीकडे खोट्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे महागाई वाढवून देशातील सर्व सार्वजनिक संस्था ताब्यात घेऊन सार्वजनिक संस्था विकून शेतकरी व सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे भाजपा सरकार करीत आहे। भंडारा शहरात सुद्धा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री मोहनभाऊ पंचेबाई यांच्या नेतृत्वात बंदचे आयोजन करीत असताना हुतात्मा स्मारक, गांधी चौक, त्रिमूर्ती चौक पर्यंत रॅली काढण्यात आली। यावेळी स्थानिक दुकानदारांना बंदचे आवाहन करत असताना रॅली त्रिमूर्ती चौकात आली व रॅलीचे रूपांतर सभेत झाले। सभेमध्ये मोहन पंचेबाई अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, जयश्री बोरकर अध्यक्ष भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी व युवराज उके यांनी मार्गदर्शन केले। यावेळेतच कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केले व 10 मिनिट रास्ता थांबवले। त्यावेळी पोलिसांनी श्री मोहन पंचेबाई, धनराज साठवणे, जयश्री बोरकर, मंजुषा चव्हाण, वैशाली वद्य, प्यारेलाल वाघमारे, राकेश कारेमोरे, भूषण टेमुर्ने, कमल साठवणे, शाहीन मोहन, दिलीप मडामे, सचिन फाले, रवी तिरपुटे, नरेन मानपुरे, शंकुवर यांना ताब्यात घेतले व 1 तास निगराणीत ठेवून सुटका केली। साकोली तालुका काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार श्री नानाभाऊ पटोले यांच्या जनसंपर्क कार्यालयातून रॅली काढून पुढे लाखांदूर रोड, एकोणी चौक, सिंधुरवापा या परिसरातील सर्व दुकाने कडकडीत बंद करून समर्थन नोंदविण्यात आले। यावेळी साकोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ओमराज पाटील कापकते, साकोली शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री अश्विनजी नशिने, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव दिलीप मासुरकर, माजी समाज कल्याण सभापती सौरेखाताई वासनिक, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कापकते, दीपक मेंढे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या भारत बंद आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला। लाखांदूरात भारत बंदला मोठा प्रतिसाद। शेतकरी विरुद्ध 3 काळे कायदे रद्द करण्याकरता आयोजित भारत बंदला लाखांदूरात चांगला प्रतिसाद मिळाला। लाखांदूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वासुदेव तोंडरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, नीलकंठ पारधी, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देशमुख, सुभाष खिलवानी, मनोज बनसोड, मंगेश राऊत, जितू सुखदेवे, रामचंद्र राऊत, डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर, रामचंद्र परशुरामकर, लेखराम ठाकरे, उत्तम भागटकर, रमेश पारधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या भारत बंद आंदोलनात सहभाग झाले होते। कृषी उत्पन्न बाजार समितीतून सुरू झालेल्या भारत बंद रॅलीच्या माध्यमातून शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी व्यापाऱ्यांनी सहकार्य करून आपली दुकाने बंद केली। या आंदोलनात प्रहारचे साकोली विधानसभा प्रमुख चंद्रशेखर टेंभुर्णे यांनीही आपला पाठिंबा जाहीर करीत सहभागी झाले होते। तर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार लाखांदूर यांना निवेदन देऊन आपला पाठिंबा दर्शविला। सिलेंडर स्फोटाने घर जळून खाक, गुरडा येथील घटना। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गुरडा येथील अंकुश शिवनाथ आत्राम यांच्या घरी स्वयंपाक करत असताना सिलेंडरचा स्फोट झाला आहे। या लागलेल्या आगीत घराच्या 2 खोल्या जळल्या आहेत, तसेच वर्षभर पूर्ण एवढे आत ठेवलेला अन्नधान्य साठा या आगीत खाक झाला आहे। अचानक लागलेल्या आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तूही जळून खाक झाले आहेत। आत्राम यांच्याकडे 1 एकर शेती असून मोल मजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते, परंतु या लागलेल्या आगीने संपूर्ण परिवार उपासमारीच्या छायेत आलेला आहे। गावकऱ्यांकडून सध्या लागेल एवढं रासन व किरणाची व्यवस्था करण्यात आली आहे। लाखांदूर पोलीस स्टेशनला 112 क्रमांकाचे वाहन दाखल, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मिळणार तात्काळ मदत। आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून 112 हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले असून ही सेवा GPS प्रणालीवर आधारित आहे। 112 हा नवा क्रमांक सुरू झाल्यानंतर पूर्वीचा 100 हा क्रमांक बंद करण्यात आला आहे। नव्या क्रमांकामुळे त्वरित मदत उपलब्ध होऊन पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी फार कमी कालावधी लागणार आहे। हे वाहन लाखांदूर पोलीस स्टेशनला शनिवारी तारीख 25 सप्टेंबर रोजी दाखल झाले आहे। देशातील इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही पोलिसांशी संपर्क साधण्याचा 100 हा क्रमांक बदलण्यात आला असून आता 112 या एकाच हेल्पलाईनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे। पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल,
आणि महिला हेल्पलाईनची एकत्रित मदत उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात पोलिसांसाठी संपर्क करायचा झाल्यास 100, अग्निशमन दल 101, रुग्णवाहिकेसाठी 108 आणि महिला हेल्पलाईन करिता 1090 या क्रमांकावर संपर्क साधावा लागत होता. या सर्व हेल्पलाईनचे एकत्रीकरण करून GPS यंत्रणेच्या सहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कुठून आला आहे हे संबंधितांना समजणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, महिला हेल्पलाईन, चाइल्ड हेल्पलाईन यांना एकाच वेळेस या कॉलची माहिती दिली जाणार आहे, जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होणार आहे. 112 क्रमांकावरून मदत मागितल्यास दूरध्वनी कॉल सेंटरला पोहोचेल. त्यानंतर घटनास्थळानजीकच्या गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या GPS यंत्रणेवर त्याची माहिती देईल. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला कमीत कमी वेळेत मदत मिळेल. नवीन यंत्रणेद्वारे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधणारी व्यक्ती कुठून बोलत आहे याचे लोकेशन सुद्धा मिळणार असून याबाबतची माहिती त्वरित उपलब्ध होईल. पोलिसांना प्रत्यक्ष घटनास्थळांची माहिती काही मिनिटात उपलब्ध होईल. हे वाहन संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर राहणार आहे. 112 क्रमांकावरून मदत मागितल्यास तत्काळ त्या वाहनावरून अंमलदारांना माहिती दिली जाईल. या माध्यमातून काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल होतील.